नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी। मित्रांनो बघा, किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अनेक बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले असून त्यांना हुडकण्यासाठी विशेष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे। तर सरकारकडून मिळणारे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी बनवेगिरी करणाऱ्याची संख्या कमी नसते, असाच प्रकार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबतीत झाला आहे। लाखो अपात्र व्यक्तींनी पात्र असले सांगत ही रक्कम पदरात पाडून घेतली, मात्र आता त्यांची बनवेगिरी उघड झाली असून त्यांच्या खात्यात वर्ग झालेली ही रक्कम वसुलीची मोहीम सुरू झाली आहे। यासाठी महसूल विभागामार्फत मोठी यंत्रणा राबवण्यात येत असून गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्याची यादी जाहीर वाचन करून वाचन सुरू आहे। यातून बनावट लाभार्थी जसे उघड पडले तशी अटीशर्टीची समस्या असलेली ही सरकारी योजना ही तकलादू असल्याचे पुढे येत आहे। देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली। यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देता येतात। ठराविक टप्प्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते। यासाठी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याची नोंदणी करण्यात आली। योजना जाहीर करताना त्याचे लाभार्थी कोण असतील हेही जाहीर केले होते। तरीही अनेकांनी अपात्र असतानाही नोंदणी केली, विशेष म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले। आता या योजनेच्या पुढील टप्प्यातील तरतुदीनुसार लाभार्थ्याची पडताळणी सुरू आहे। त्यामध्ये अनेकांचे पितळ उघड पडत आहे। अपात्र लाभार्थ्यांना योजनेच्या यादीतून हटवण्यात येणार आहे। आतापर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जाणार आहेत। त्यांच्यासाठी विशेष वसुली पथक नियुक्ती करून मोहिमी हाती घेण्यात आली आहे। हे पैसे भरण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये सरकारला परत करायचे पैसे भरले जात आहे। अशा अपात्र लाभार्थ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। या योजनेच्या निकषानुसार जर शेतजमीन ही शेती करणे योग्य आहे पण संबंधित शेतकरी त्याचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करत असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही। जर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर तोही या योजनेसाठी अपात्र ठरणार। जर संबंधित शेतकरी करदाता असेल तोही यासाठी अपात्र ठरणार आहे। प्रत्यक्षात या अटीतील पूर्तता न करणाऱ्या अनेकांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे पडताळणीत आढळून आले आहे। लाखो खात्यात कोट्यवधी रुपयाची ही रक्कम भरली गेली आहे। ती वसूल करण्यासाठी आता ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। यासाठी तालुका स्तरापर्यंत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। वसुली पथक गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्याचे शोध घेत आहे। त्यांच्या नावाचे यादीचे ध्वनी शिक्षाद्वारे जाहीरपणे वाचून करून त्यांना घेतलेले पैसे पुन्हा भरण्याची सूचनाही देण्यात येत आहे। केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली तेव्हा त्यातील अटीशर्टी पाहून याचा लाभ खूपच थोड्या शेतकऱ्यांना मिळू शकतो हे स्पष्ट झाले होते। मात्र त्यावेळी सरकारकडून नोंदणी झालेले लाभार्थी आणि जमा झालेले पैशाची मोठी आकडेवारी जाहीर केली जात होती। आता मात्र निकषात बसत नाही असे सांगून हे पैसे परत घेतले जाऊ लागले आहेत। याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर जाहीर केल्यापेक्षा खूपच कमी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल। तर बघा मित्रांनो, किसान सन्मान निधी योजना PM किसान सन्मानबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे, त्या शेतकऱ्यांचं शोध सुरू आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।